या बातमीचे प्रायोजक आहे 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। एक खळबळजनक बातमी समोर येत आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचा आणि त्यांच्या कुटुंबियाचा अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी रामटेक येथे जाहीर सभा घेऊन अशोभनीय बोलून त्यांचा अपमान केल्याची वार्ता समोर येत आहे। जाणून घेऊया स्वतः रेड्डी यांच्याकडून नेमकं काय आहे सत्य। माझ्या परिवाराबद्दल जे काही उद्घोष उद्देश त्यांनी उपस्थित केला मुद्दे ते काही योग्य नाही आहे। एक शिक्षित माणूस, एक LLB माणूस, त्यांनी असे बोलणं बरोबर नाही। त्यांनी माझ्या विकासबद्दल, माझ्या कामकाजबद्दल बोलले पाहिजे, पण त्यांच्याकडून असे आम्हाला अपेक्षा नव्हती। एक शिक्षित माणसाकडून माझ्या वडिलाबद्दल, माझ्या आईबद्दल, 90 वर्षाची माझी आई फायर फ्रॅक्चर आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, त्यांना योगिराजमध्ये आम्ही उपचार करतोय, तिघेही भाऊ जोतो आहे, त्या ठिकाणी आम्ही इतरही लोकांना ठेवलं आहे, आमचे नातेवाईकांना, पण त्या ठिकाणी आमचे बहिणी पण लक्ष देतो आहे। आणि माझ्या वडिलाबद्दल बोलले, माझ्या वडिलाचा दिवंग होतो म्हणून आज 1983 माझ्या वडील मरण पावले, आणि आज एवढे वर्षानंतर त्यांना माझ्या वडिलाबद्दल 36 वर्षानंतर त्यांचे नाव काढलं, काही गरजच नव्हती। माझ्या वडील माझ्या त्यांच्या नावाने 51 मंदिर होता, जीर्णोद्धार संकल्पना केला होता, त्यांचं नाव लागलं आहे, आणि संस्था पण त्यांच्या नावानं 3 ॲम्ब्युलन्स संस्था आहे, सर्व्हिस आहे, माझ्या आजही सुरू आहे। म्हणून माझ्या परिवार निर्व्यसनी आहे, आणि आम्ही काही कोणाच्या वाईट करत नाही, कोणाच्या वाईट विचार करत नाही, कोणाला आम्ही गेटआउट म्हटलं नाही, महिलांचा सन्मान करतो आहे मी, त्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे। त्यांच्याकडे आई, त्यांच्याकडे वहिनी आहे, त्यांच्याकडे बहिणी आहे, त्यांचे जे वहिनी बहिणी माता आम्ही त्यांना सन्मान करतो। दुसऱ्याच्या महिलांना असाच सन्मान केला पाहिजे, दुसऱ्याच्या परिवाराबद्दल त्यांना बोलू नये, त्यांनी माफी मागावी, नाही तो रामटेक विधानसभा क्षेत्राचा सर्व महिला माता भगिनी त्यांना सबक शिकवणार आहे या निवडणुकामध्ये, आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे। आणि जयस्वालजीची जे काही त्यांना बंडखोरी केली शिवसेनेकडून, ते बंडखोरी त्यांना त्याला त्यांच्या भावणार आहे, आणि त्यांना त्याचं नुकसान होणार आहे, त्यांनी विचार करावा, हेच माझी विनंती आहे। पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, त्यांना समजून काढावा, नाही तर त्यांच्या महामंडळ राज्यमंत्री दर्जा शिवसेनेतून हकालपट्टी करावा, हेच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।